घरामध्ये आपण सहज बोलता बोलता म्हणत असतो, यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री कणखरपणे उभी असते, म्हणून तो पुरुष ह्या जगावर राज्य करण्याची ताकद निर्माण करतो. आणि ते कार्य माझ्या जिजाऊंचे. कधी ही सोनेरी पहाट उजळेल की ज्या दिवशी हा अंधकार मिटेल आणि ज्या दिवशी लख प्रकाश पडेल आणि स्वतंत्र विचाराचं स्वतंत्र स्वराज्य स्थापित होईल. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. यावत विश्वामध्ये जगाचं कल्याण व्हावं, संतांच्या विनवणीची हाक त्यांच्या अधिकाराने त्यांनी मारली, त्यांचा अपमान होऊ नये, ह्या जगाचं कल्याण व्हावं, विश्व कल्याणासाठी जगाच्या मालकाकडे धावा, शिवाई माते पुढे प्रार्थना. हे माते, तुला जर माझ्या पोटी जन्म द्यायचाच असेल मुलाचा, तर तो असा दे की पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, असा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल, ही मागणी माते पुढे. आणि ती मागणी परिपूर्णतेला नेण्याचं कार्य ही आदिशक्ती आदिभवानी तुळजा भवानी माता आपल्या जीवनामध्ये करत असते. आणि ज्या दिवशी हे छत्रपती शिवाजी महाराज ह्या यावत विश्वामध्ये येणार आहेत, त्याच्या आधीचा प्रसंग आपल्या सर्वांना सांगण्याची गरज नाही. एखाद्याची कला, एखाद्याचं ज्ञान, एखाद्याचा अधिकार, एखाद्याचं स्वातंत्र्य, ह्या सगळ्या गोष्टी बाजूलाच. घरामध्ये पोरीला सासरवास होत असेल तर त्या घरातल्या त्या मुलीला विचारा त्या सासरवासाचं दुःख. ते दुःख फार थोडं असेल, पण छत्रपती शिवाजी राजांचा आधीचा काळ जर आपण आठवला तर त्या काळामध्ये स्वतंत्र आणि ते जीवनच नव्हतं. एक एक शाही आपल्या हिंदू सम्राट असणाऱ्या माणसांना काबीज करत होती. ही शक्ती चालत होती, कष्ट करत होती, धडपडत होती, पण जिंकणारी मात्र शाहीच असायची. एक हिंदू दुसऱ्या हिंदूसाठी लढत होता, भांडत होता, कोसळत होता, पण जिंकणारी शाहीच होती. स्वप्न साकार तिला न्यायचंय, पण हात मात्र बांधून ठेवलेले. काय करावं? मालोजी राजे भोसले आणि लखोजी राजे जाधव यांचं सख्यत्वाचं नातं, मित्रत्वाचं नातं, ते एवढं घट्ट एवढं घट्ट. आता मात्र आपल्याला स्वप्न साकार करायचं असेल तर काहीतरी वेगळं निर्णय आखावा लागेल. सहजच स्वारी मालोजी राजे भोसले यांची या ठिकाणी मराठवाड्याकडे गेले असता, बोलता बोलता लखोजी राजे जाधव यांना मालोजी राजे भोसले बोलून जातात, हे बघा आपल्याला स्वतंत्र विचाराची प्रेरणा आणि स्वतंत्र स्वराज्य स्थापित करायचं असेल तर आपल्याला मात्र काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. एक बोलतो तुम्हाला, परंतु त्या बोलण्याचा अधिकार, ते बोलणं तुम्ही समजून घ्या आणि त्याला नकार न देता होकार द्या. तुमची जिजाऊ जी कन्या आहे ना, ती माझ्या मुलाला तुम्ही द्या, एवढंच कार्य माझ्या जीवनामध्ये करा. लखोजी राजे जाधव एकही शब्द न बोलता होकार देतात. आणि ऐका बरं, जाधव घराण्याचा चमकता तारा, जाधव घराण्याचा चमकता तारा, स्वतंत्र विचाराची प्रेरणा धारण करणारी महान शक्ती म्हणजे ती जिजाऊ. आणि त्या जिजाऊंचं लग्न शहाजीराजे भोसले यांच्यासोबत झालं आणि पूर्व महाराष्ट्रातली कन्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या महाराष्ट्राचा नव्हे ह्या भारताचा विकास करण्यासाठी आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आली. आल्याच्या नंतर रोजचा दिवस चाललाय, रोजचा दिवस चाललाय, रोजचा दिवस चाललाय, दिसत जायला तयार नाही. कसा जाईल दिवस ज्या दिवसाला काही स्वातंत्र्यच नाहीये? एखादी गोष्ट जर आपल्याला आता भेटली नाही तर आपण भांडू भांडू मोकळे होईल, पण त्या काळी एवढ्या अडचणीमध्ये आपलं एवढं ज्ञान बुद्धी घाण ठेवण्याचं कार्य त्या जीवनामध्ये चाललेलं.
आणि त्यावेळी जिजाऊ माता शहाजीराजे भोसले यांना बोलतात, हे बघा लहान तोंडी मोठा घास घेते. जिजाऊ साहेब शहाजीराजांना बोलतात, राजे लहान तोंडी मोठा घास घेते, पण एक सांगतेच तुम्हाला, नको मला तुमचं हे राज्य, नको मला तुमचा हा वारसा हक्क, नको मला तुमची जागीरदारी. आपण हे सगळं सोडू आणि आपल्या गावाकडे जाऊन आपली शेती बघू. का? तर तुमच्या ह्या राज्यामध्ये, तुमच्या ह्या जागिरीमध्ये, तुमच्या ह्या पदावर जर तुमच्या डोळ्यासमोर स्त्रियांची आबरू लुटली जात असेल, स्त्रियांचं शोषण होत असेल, शेतकऱ्यावर अत्याचार होत असेल, अनेक प्रकारचे वाईट कृत्य तुमच्या ह्या राज्यामध्ये घडत असतील, तर नको मला तुमची ही जागिरी. मुठभर जागिरीसाठी जर तुम्ही तुमची बुद्धी घाण ठेवत असाल, तर नको मला तुमचं हे पद. अशा बोलणाऱ्या जिजाऊ होत्या, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि अशीच महिला आपल्या जीवनाला असावी. घरामध्ये आपण सहज बोलता बोलता म्हणत असतो, यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री कणखरपणे उभी असते, म्हणून तो पुरुष ह्या जगावर राज्य करण्याची ताकद निर्माण करतो. आणि ते कार्य माझ्या जिजाऊंचे. आज हा महिला उत्सव कशासाठी आहे, ही शिवजयंती कशासाठी आहे, तर आपल्या जीवनामध्ये त्याची प्रेरणा भेटावी म्हणून. आणि जिजाऊंनी ते कार्य केलं की जे कार्य आत्ताच्या महिलांच्यासाठी गरजेचं आहे. आपल्याला काहीच त्रास नाही आहे, आपल्या जीवनाला काहीच त्रास नाही आहे. त्या काळी घोड्यावर स्वार होऊन शत्रूला झुंज देण्याचं कार्य जर आत्ता आपण आठवेल, तर आपल्याला भयंकर भीती वाटेल. मुठभर मावळे घेऊन लढला, मुठभर मावळे घेऊन लढला, तो दुश्मनाला भिडला. अफजल खान काय त्यान सिंहाला बिफडला, अफजल खान काय त्यान सिंहाला बिफडला. करी तो वंदन कुल दैवताला, वीर शिवा संभाजी राजाला. करी तो वंदन कुल दैवताला, वीर शिवा संभाजी राजाला. काही चमचमत तलवारीत पा, असा राजा होणे नाही अशी जाण नाही, नाही असा राजा होणे नाही असा शिवबा होणे नाही. करी तो वंदन, करी तो वंदन, करी तो वंदन कुल दैवताला, वीर शिवबा संभाजी राजाला. करी तो वंदन कुल दैवताला, वीर शिवबा संभाजी राजाला, वीर शिवबा राजाला. अशा प्रकारे या ठिकाणी सुंदर प्रकारे शिवचरित्र आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे कथा भाग आहेत, वेगवेगळे आदर्श जीवन आपल्याला सगळ्यांना मांडता येतील. आपला विषय चाललेला आहे जन्माचा. आणि मग मात्र आता जिजाऊ साहेब शहाजीराजांना हे सगळं बोलून टाकतात, आणि आत्ता मात्र शिवाई देवी पुढे प्रार्थना आहे. आणि मग मात्र ही प्रार्थना शिवाई माता ऐकते आणि जिजाऊ मासाहेब गरोदर आहेत. एक एक महिला, एक एक
महिना पुढे चाललेला आहे, एक एक महिना पुढे चाललेला आहे. जाता 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 सातवा महिना आला. डोहाळे नावाचे संस्कार मानवी जीवनातले अतिशय महत्त्वाचे मानले जातात. त्या संस्कारापर्यंत जिजाबाई साहेब पोहोचलेले आहेत. आज बघा छत्रपती शिवाजीराजे जन्माला यायचे आणि जिजाबाई साहेबांना डोहाळे कोणते लागलेत हे तुम्हाला सांगते. डोहाळे कशाचे लागले पतींनी शहाजीराजे विचारतात. कशाचे डोहाळे लागले? राजे मला घोड्यावर स्वार होऊन युद्ध करण्याचे डोहाळे लागले. आणि आज आम्हाला माहेरची साडी बघायचे लागतात, माती खायचे लागतात, पिझ्झा खायचे लागतात, बर्गर खायचे लागतात. आणि खरंच जर वाटत असेल आपल्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न जन्माला यावं, धर्मवीर संभाजी महाराजांसारखा पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा, स्वामी विवेकानंद जन्माला यावेत, क्रांती सूर्य क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जन्माला याव्यात, राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्माला याव्यात, तर त्याच्याकरिता मला काय करावं लागेल? रात्रंदिवस टीव्ही बघावं लागेल, एक झाली की एक मालिका बघावी लागेल, सून कशी सासूला भांडते बघावं लागेल, सासू कशी सुनेला भांडते बघावं लागेल, कसं प्लॅनिंग ठरतोय बघावं लागेल, तर छत्रपती राजा जन्माला येतील. बरोबर ना महिला मंडळ? अगदी बरोबर, अगदी बरोबर. मोबाईल टीव्हीचा नाद सुटलाय पण मोबाईलचा लागलाय, त्याचं काय करायचं? आता मालिका थोड्याशा सुटल्यात पण मोबाईल धरलाय. आता मोबाईल काय सुटायला तयार नाही. सगळे ग्रुप झालेत सोसायटीतल्या, वन फ्लोअरचे ग्रुप झालेले आहेत, सेकंड फ्लोअरचे ग्रुप झालेले आहेत, सगळ्या सोसायटीचे ग्रुप झालेले आहेत. मैत्रिणीने बोलवलं की तिकडं जावं लागतंय. ग्रुपच सुट्टी देईना आम्हाला म्हणून मोबाईल सुटायचं कारण नाही. असं या ठिकाणी ह्या जीवनाचं झालं. कसे राजे जन्माला यायचे तेवढा धावत जर आम्ही आधी शक्ती तुळजाभवानी मातेच्या समोर केला नाही तर छत्रपती राजे जन्माला येऊ शकत नाही. त्यांचे संस्कार मुलांवर केलेच पाहिजे. आज त्यांनी संस्कार केले. गर्भ संस्कार करत असताना महाभारत, रामायण, महापुराण ह्या सगळ्या गोष्टींचं चिंतन जीवनामध्ये केलं. तेव्हा राजे जन्माला येणार आहेत. सातवा महिना गेला, आठवा सरत सरत आला, आता नववा लागला. अवघ्या स्वराज्याला आतुरता लागली, अवघ्या स्वराज्यातील मवळ्यांना आतुरता लागली, जनसामान्यांना आतुरता लागली की कधी हा दिवस उजडेल, कधी ही सोनेरी पहाट उजडेल, की ज्या दिवशी हा अंधकार मिटेल आणि ज्या दिवशी लख प्रकाश पडेल आणि स्वतंत्र विचाराचं स्वतंत्र स्वराज्य स्थापित होईल, ही सगळ्यांची आतुरता. आणि त्या आतुरतीचे दिवस आता संपत आलेले. नऊ महिने झाले, नऊ दिवसही होत आले, नववा दिवस उजळला आणि नवव्या दिवशी मात्र आता सगळीकडे कुजबूज चालली आहे. सगळ्या महिला मंडळी एकमेकीच्या कानामध्ये कुजबूज करत आहेत. अगं बातमी गडावरून आली का? काही प्रकार घडला का? काही बातमी पोहोचली का? परंतु या ठिकाणी कुठून काही खबर यायला तयार नाही. आणि तो दिवस उजळला दादा नो, तो उजळला तो दिवस सकाळचा सूर्य होण्याच्या अगोदर सकाळच्या वेळेमध्ये. सगळीकडे चिमण्यांचा किलबिला, पक्ष्यांचा किलबिलाट चाललेला आहे. सूर्योदय होण्याची वेळ आहे आणि त्या वेळेमध्ये सगळीकडे वाऱ्यासारखी बातमी पसरली. हो पसरली, अहो जिजाऊंना पुत्र झाला, जिजाऊंना पुत्र झाला, जिजाऊंना पुत्र. कशी आली हो फळाला माझी जाऊची पुण्याई, वा ताई हो फळाला. तो बाबाचा बाबा बघशुबा जन्मला, तो बाबाचा बाबा बघशुबा जन्मला, तो बाबाचा बाबा शुभा जन्मला, तो बाबाचा बाबा शुभा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊंची शपथ घेतली स्वराज्याची, आज्ञा होती माझी जाऊंची शपथ घेतली स्वराज्याची, राजा कल्याणाची शिकवाना जगत गुरु तुकोबाची, तोरण बांधले स्वराज्याचे त्या तोरण गडाला, तोरण बांधले स्वराज्याचे त्या तोरण गडाला. तो बाबाचा बाबा बघशुबा जन्मला, तो बाबाचा बाबा बघशुबा जन्मला, तो बाबाचा बाबा
शिवाजी राजे जन्माला आले वाऱ्यासारखी बातमी अवघ्या गडावर मावळ्यात सगळीकडे पसरली. जिजाऊंना पुत्र झाला, जिजाऊंना पुत्र झाला जो आनंद गोकुळामध्ये झाला. सगळ्या गवळणींना आनंद झालाय. अरे गवळणी एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते अरे वाटा सुंट वडे. तसं या ठिकाणी त्या गडावर आनंद झालेला आहे आणि त्या आनंदाच्या भरामध्ये हा राजा ही सोनेरी पहाट हा अंधकार मिटून आता सुंदर 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 कार्य करणारं रत्न ह्या महाराष्ट्रामध्ये शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आलो. आणि त्याचं कार्य त्याचं रूप किती देखणं हो. आणि तो असताना त्याची ताकद एका सुभाषितकारांनी मांडली तो राजा एकच झाला त्याला जोड नव्हे. इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर. अशा प्रकारे ह्या राजाला तोड आहे का. हा राजा एकच सोने एवढं सुंदर रूप ह्या जगामध्ये ह्या विश्वाचं कल्याण करण्याकरिता शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आलो. एकच राजा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर. त्या राजाने काय केलं सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर अशा प्रकारे हा सुंदर राजा स्वराज्याचं कार्य करण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला. एक एक दिवस चाललेला आहे, बालपण झालं आणि बालवयामध्ये अतिशय या ठिकाणी सुंदर प्रकारे कार्य सुरू झालं. बालवयामध्ये जे संस्कार छत्रपती राजांवर घडले त्या राजांकडे पाहून आता जिजाबाई साहेबांना खऱ्या अर्थाने वाटलं आपण जन्माला आलो त्याचे सार्थक झाले अभंगाचे प्रथम चरण.